फलंदाजीसाठी येतोय, राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा चेंडू, पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं जात आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. निश्चितच आपण पाहिलं होतं 71 धावा आहेत जिंकण्यासाठी बनवायच्या, अशा वेळी मात्र आक्रमकता ही दाखवावीच लागेल आणि सुरुवातीपासूनच अगदी ज्याप्रमाणे पद्धतीने आपल्या संघाला कमबॅक करून देतोय तो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, स्ट्रोकला जागा बनवून चेंडूला खेळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. साकीबचा हा चेंडू निश्चित ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता, परंतु आपल्या कलात्मकतेनं या चेंडूला स्क्वेअर कट केलं जातंय, पॉईंटच्या दिशेने चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा येतोय. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी गाव. निश्चितच ज्या जबाबदारीनिशी पंड कर्णधाराने साकीबवर जबाबदारी सोपवली होती, विश्वास ठेवला होता. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू, फ्रीडचा चेंडू आणि आमंत्रण असतं ते फलंदाजाला फुलकर खेळण्याचा, चेंडूला खेळतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून, पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी गाव मोठा, खेळूया डाव नवा. तो असते त्यांनी फायदा सुद्धा उठवला. पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीनं त्याच दिशेला, यावेळचा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी गाव मोठा, खेळूया डाव नवा. रायगडाची शान. यावेळचा चेंडू असेल तो राईट आर्म ओव्हर दी विकेट पद्धतीत, यावेळचा चेंडू सुद्धा अगदी कलात्मकतेनं चेंडूला स्क्वेअर कट केला जातोय, गलीच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी गाव मोठा, खेळूया डाव नवा. पॉवर प्लेचा षटकाचा कसा पद्धतीने पाहूया राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू, यावेळेस मात्र कुठेतरी गतीमध्ये बदल केला जातोय आणि या बदलाला अगदी डिफेंड पद्धतीने खेळलं जात आहे. कार्पेटच्या आधाराने चेंडू घरंगळत गेला होता मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं.